महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. इमारतीच्या घराचे स्लॅब प्लास्टर व हॉलमधील सिलिंग कोसळले तर हॉलमध्ये बसलेला घर मालक व त्याच्या मुलाच्या अंगावर सिलिंगची पीओपी शीट कोसळल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी त्वरित धाव घेत घरातील सामान शिफ्ट करून तुर्तास दुसरीकडे राहण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. कल्याण पश्चिमेकडील स्टेशन नजीक असलेल्या आर्चेस अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावर राहणारे जावडेकर यांच्या राहत्या घरातील बेडरूम हॉलमधील स्लॅब जीर्ण झाले असून स्लॅबमधील लोखंडी सळयांना गंज लागल्याने स्लॅबचे प्लॅस्टर कोसळले. तसेच हॉलमधील सिलिंगला लावलेली पीओपीची शीट हॉलमध्ये बसलेले मकरंद जावडेकर व त्यांच्या मुलांच्या अंगावर कोसळल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली. या घटनेप्रकरणी त्वरित पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना घटनेची माहिती कळवताच अग्निशमन दलाच्या जवानांची घटनास्थळी धाव घेतली. जावडेकर यांच्या घरातील किचन हॉल व बेडरूमच्या सिलिंगची पाहणी केली असता त्यांना सर्व सिलिंग धोकादायक असल्याचे दिसून आले. सिलिंगचे प्लॅस्टर फुगलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून येत असल्याने अन्य स्लॅब कधीही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरात राहणे धोकादायक असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी जावडेकर यांच्या कुटुंबियांना अन्य ठिकाणी शिफ्ट होण्यास सांगितल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी विनायक लोखंडे यांनी दिली. 205 आज सकाळी 11:30 माझ्या घरात मी असताना माझ्या घरातला स्लॅब पी ओ पी सगळं खाली पडला आणि त्याच्या तिथे आम्ही आवाज आल्यानंतर जरा सामान जिकडे तिकडे हे करत होतो पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आला की सामान जे करता करता पूर्ण ते आमच्या दोघांच्या अंगावर पडलं मुलाच्या आणि माझ्या. पण आम्हाला काही लागलं नाही पण बिल्डिंग आतनं सगळी धोकादायक आहे आणि जे बघितलं तर तुम्ही सगळ्या पण बघू शकता. आणि 2 वर्षापूर्वी काम केलेलं आहे मेजर रिपेअर फंड घेऊन पण तरीही ही अवस्था आहे आणि प्रत्येक बिल्डिंगच्या फ्लॅटमध्ये 12 महिने काम चालू असतं तर त्याच्यावरती मला काहीतरी न्याय मिळावा ही माझी अपेक्षा आहे. हे ऑडिट कधी केलं होतं आणि आर्किटेक्ट काय आता तुम्हाला सेक्रेटरी आणि चेअरमनकडे नेऊ शकतो. तुम्हाला कुठे लागलं आणि तुमच्या मुलाला कुठे लागलं? हाताला करचटलं आणि माझं एक बोट उजव्या हाताचं पहिलं बोट जे आहे आमच्या बाजूचं ते बधीर झालेलं आहे आणि मुलाच्या डाव्या खांद्याला लागलेलं आहे. पण ते आता दुखतं आहे त्याचं ते आता एक्सरे काढल्याशिवाय काही समजणार नाही का काय ॲक्च्युली आहे कारण मुका मारला काही समजत नाही. ठीक आहे, आपलं नाव काय? पण मकरंद मधुकर जावडेकर. की आजचीच अपार्टमेंट इथे घरात स्लॅब पडलं आहे त्यावर आम्ही लगेच निघालो इथून पोचलो. आल्यानंतर बघितलं तर पी ओ पी आणि हॉलची सिलिंग आहे त्याचा स्लॅब येतो पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये इथे हॉलमध्ये असणारे जावडेकर आणि त्यांच्या मुलांना किरकोळ दुखापत झालेली आहे. आता आम्ही त्यांना ताबडतोब बाहेर निघण्यासाठी सांगतो सुरक्षेच्या दृष्टीने तर काय मौल्यवान असतील ते घ्या आणि तुम्ही ताबडतोब बाहेर निघा. सामान वगैरे शिफ्ट करायला तुम्ही नंतर हे करा तिथं त्यांना सांगितलेलं आहे तर ते खाली करतायत म्हणतायत. तर ते पूर्ण बिल्डिंग खाली करणार का याच्यात फक्त फ्लॅट? नाही आता त्यांनाच सांगितलं आहे आम्ही. आता बाजूला परिस्थिती कशी वाटत नाही आहे यांच्याकडे जरा जास्तच स्लॅब पडण्यासारखं वाटतं आहे आणि अजून पण सगळीकडं असं फुगल्यासारखं वाटतं आहे. लोखंडी का सळ्या त्यांच्या लोखंडी झाल्या? हो, ते सळ्या कुजलेल्या गंजलेल्या दिसत आहेत आणि सळ्यांनी स्लॅब शिकतोय असं वाटतंय. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.